मराठा आरक्षणामध्ये केंद्र सरकारकडे बोट दाखवलं जातं आणि मग आपचं शिष्टमंडळ देखील केंद्र सरकारला जाऊन भेटलं। हे कसं झालं की लग्न व्हायचं आहे आणि पोराचं नाव ठरवण्याकरता गेले। अरे केंद्र सरकारचा रोल आला तरी कधी येईल? ज्यावेळी तुम्ही राज्य मागासवर्ग आयोगाकडनं मराठा मागास आहे अशा प्रकारचा निर्णय कराल त्यावेळी तुम्हाला केंद्रात जावं लागेल आणि त्यानंतर कायदा तुम्हालाच करावा लागेल, हे सगळं माहिती आहे नवे। तर या राज्य सरकारने उत्तर प्रदेश हायकोर्टाचे चीफ जस्टिस, निवृत्त चीफ जस्टिस माननीय भोसले साहेब, एक अतिशय ज्येष्ठ आणि ज्यांचं ज्युडिशरीत मोठं नाव आहे, असे निवृत्त न्यायाधीश सरन्यायाधीश यांची कमिटी तयार केली आणि या कमिटीमध्ये एमिनंट लॉयर्स आहेत, राज्याचे माजी महाधिवक्ता आहेत डरायस खंबाटा साहेब, त्याचप्रमाणे रफीक दादासाहेब किंवा तीन चार असे ल्युमिनरीज ज्याला म्हणतो असे आहेत, त्यांचा रिपोर्ट आला। त्यांच्या रिपोर्टमध्ये त्यांनी काय सांगितलंय, जे घसा फोडून आपण सांगतोय तेच त्यांनी सांगितलंय की राज्य मागासवर्ग आयोग गठीत करावा लागेल आणि ज्या कारणांकरता गायकवाड कमिशनचा रिपोर्ट फिटाला त्याबाबतचा डेटा तयार करून ते जस्टिफिकेशन द्यावं लागेल आणि त्याकरता 25 वेगवेगळे मुद्दे त्यांनी दिले। पण आज परिस्थिती काय आहे, तुम्ही तयार केलेल्या आयोगाने जे तुम्हाला त्या ठिकाणी रिपोर्ट दिला त्या रिपोर्टकडे बघायलाही हे तयार नाही। मग काय सांगायचं, केंद्रात अमेंडमेंट झालं पाहिजे, 60% अमेंडमेंट झालं पाहिजे, म्हणजे पुढची 10 वर्ष तरी मराठा समाजाने घरी बसलं पाहिजे अशा प्रकारचा पूर्ण यांचा डाव मला दिसतोय। हे खरं आहे की आरक्षणाचा रस्ता सोपा नाही आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशातल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीला नलिफाय करून आपल्याला पुढे जावं लागणार आहे, पण त्याची सुरुवातच नाही केली तर त्या होणार कशा आहेत। बरं, आता मजा अशी आहे, आणि मजा म्हणजे शब्द चुकीचा आहे, पण परिस्थिती अशी आहे, आता राज्यात एकच ओबीसी आयोग असतो, मागासवर्ग आयोग, ओबीसी आयोग नाही, राज्य मागासवर्ग आयोग। त्या आयोगालाच कुठल्याही जातीचं कुठलंही आरक्षण असेल तरी त्या आयोगाकडे जातं। आता जो आयोग तयार करण्यात आला आहे त्या आयोगामध्ये मराठा आरक्षणाचा एकही एक्सपर्ट घेतला नाही, एकही नाही। त्यामुळे मराठा आरक्षणाच्या संदर्भात आता जी काही या ठिकाणी न्यायमूर्ती भोसले समितीने सांगितलेली बाब पूर्ण करायची आहे ती कोण करणार आहे? एकही नाही आहे, नॉट अ सिंगल। म्हणजे फक्त समाजांना समोरासमोर आणायचं, केंद्राकडे बोट दाखवायचं आणि आपलं राजकारण करायचं। मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, म्हणजे चुकीचं बोलतो पण यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे, म्हणजे ते शिकू नये आपण कोणी, पण सांगतो काय हो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत खोटंच बोलतात, काय कॉन्फिडन्स आहे खोटं बोलायचा? म्हणजे आपला कॉन्फिडन्स घेतला पाहिजे, खोटं बोलणं नाही, पण काय कॉन्फिडन्स आहे खोटं बोलायचा? जो उठतो तो खोटं बोलतो। केंद्र सरकारने केलं नाही, केंद्र सरकारकडे गेलं पाहिजे, केंद्र सरकारचं राहिलाय, काय लाजच नाही आहे, काहीच नाही, शरमच नाही आहे। म्हणजे आपण बाबा इतकं खोटं बोललो तर कधीतरी एक्सपोज होऊ, नाही नाही काही भीतीच नाही आहे। आणि यांना कोणी प्रतिप्रश्नही विचारत नाही, आपल्याला 10-10 विचारतात। मग ते सांगतात की केंद्राने डेटा दिला नाही तर आम्हाला पत्रकार 50 विचारतात, का मोदींनी डेटा दिला नाही, का मोदींनी, अरे मागितलाच नाही, आवश्यकताच नाही, एम्पिरिकल डेटा पाहिजे। पण त्यांना कोणी विचारत नाही की बाबा एम्पिरिकल डाटा म्हटलेला आहे त्याचा मोदींशी संबंध नाही आहे, त्याचा संबंध राज्य मागासवर्ग आयोगाशी आहे, ते तुम्ही का करत नाही, ते 15 महिने का केलं नाही, असा प्रश्न त्यांना कोणीच विचारत नाही। आणि म्हणून जनतेमध्ये जाऊन जनतेसमोर यांचा बुरखा फाडलाच पाहिजे, फाडलाच पाहिजे। 26 तारखेचा कार्यक्रम हा तर या ठिकाणी आपण करूच, पण त्याच्यानंतर जोपर्यंत हे सगळं मार्गी लागत नाही
भारतीय जनता पक्षाचा एकही कार्यकर्ता शांत बसणार नाही, यांच्या लेखी शाहू फुले आंबेडकरांचं नाव आणि सामाजिक न्याय हा भाषणापुरतं मर्यादित असेल, पण आम्ही तो कृतीत आणून दाखवू आणि जोपर्यंत तो कृतीत येणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, हे आपण सगळ्यांनी मिळून ठरवायचं आहे.